गुड मॉर्निंग प्रेरणा लाइफ मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आणि आज सुद्धा सीताफळे घेतलेली होती आणि खूप सर्व सीताफळे छान पिकलेली अशी होती। आणि इथे सुरू आहे माझ्या सकाळच्या ज्या जेवणाची तयारी सुरू आहे आणि त्यासाठी मी आज शेवग्याची भाजी तयार करणार आहे। शेवग्याच्या शेंगाची रस्स्याची भाजी बनवणार आहे। आणि आता मी भाजी छान निवडून घेत आहे। शेंगा त्या निवडताना त्यावरची साले काढून टाकावी लागतात, त्यामुळे ती चांगली लागते, नाहीतर मग ही कडक कडक असं जेवणात दाताला कडक कडक लागते। आणि अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने वरील सर्व साल ही काढून टाकावी, जेवढी शक्य होते तेवढी काढून टाकावी लागते। आणि याचे छान लांबसर आकाराचे तुकडे करावे लागतात। आणि फोडणी देण्यासाठी मी कांदा, लसूण, टमाटर, जिरे आणि अद्रक याची पेस्ट केलेली आहे। आणि ती पेस्ट मी सर्वप्रथम तेलामध्ये छान ब्राउन अशी भाजून घेणार आहे। तेल सुटेपर्यंत ही पेस्ट चांगली तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायची आहे। आणि चांगले तेल सुटले की त्यामध्ये सर्व मसाले मिसळायचे आहे। बघा आता या पेस्टला छान तेल सुटलेले आहे। आणि आता यामध्ये सर्व मसाले ॲड करत आहे, तिखट, हळद, त्यानंतर गरम मसाला, थोडंसं मीठ, सर्व मसाले आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार घ्यायचे आहे। आणि सर्व मसाले टाकल्यानंतर सर्व साहित्य हे एकजीव करून घ्यायचं आहे, मिसळून घ्यायचे आहे। त्यानंतर मी थोडा कढीपत्ता यामध्ये टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकून छान फिरवून पुन्हा छान भाजून घ्यायचे आहे। चांगले ब्राऊन असे भाजल्यानंतर त्यामध्ये या शेवग्याच्या शेंगा टाकून छान परतवून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला हवे त्या प्रमाणात यामध्ये किती प्रमाणात रस्सा पाहिजे त्यानुसार आपल्याला पाणी ॲड करायचे आहे। आणि अशा प्रकारे ही भाजी छान रस्सेदार मसालेदार शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे। आणि बघा या प्रकारे सुंदर भाजी अशी दिसते। वरून मी थोडासा गरम मसाला परत टाकलेला आहे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे। आणि फायनली अशा प्रकारे शेंगाची भाजी ही तयार झालेली आहे। आणि ही भाजी खाण्याला खूप सुंदर लागते आणि बरेच जण वेगवेगळ्या प्रकारे या प्रकारची भाजी बनवतात। बाहेरचं वातावरण आज खूप मस्त होतं, छान ऊन पडलेली होती आणि स्वच्छ सुंदर असं छान निसर्गरम्य देखावा दिसत होता। सगळीकडे हिरवं हिरवं। हॅलो एवरीवन, प्रेरणा लाईफमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आणि मी आज हा वॉलपेपर आणलेला आहे, ऑनलाईन बनवलेला आहे आणि तो मला किचनच्या ओट्याजवळ जी भिंत आहे तिथे लावायचा आहे। आधी मी पेपर लावलेला होता तिथे आणि आता मला हा तिथे लावायचा आहे। आणि हा छान स्वस्त पडला, तर 350 रुपयाचा वॉलपेपर आहे आणि आता मी तो लावणार आहे। या प्रकारचा हा वॉलपेपर आहे आणि इथे स्टिकरसारखा हा वॉलपेपर आहे। बघा या प्रकारे। आणि हा या प्रकारे काढून तो चिपकवायचा आहे आणि खूप मोठा आहे, जवळपास खूप छान असा दिसतो आणि छान रंग आहे सिल्वर कलरचा आणि तो छान सुद्धा दिसणार। तुम्ही जवळपास नेहमी बघत असाल, मी इथे पहिले कॅलेंडरचा हा कागद इथे चिपकवलेला होता आणि आता मी तो काढून इथे वॉलपेपर चिपकवणार आहे। आणि छान या स्टाईलची मिळता जुळता रंग सिल्वर कलरचा आहे तो।
आणि बघा हा पेपर इथे मी लावलेला तो आता मी काढणार आहे आणि इथे मी तो लावणार आहे। इथे मी चाय केलेला आहे सर्वांसाठी, मी चाय बनवलेला आणि माझ्यासाठी मी बनवत आहे कॉफी। कधी कधी कॉफी पियायला मला आवडतं आणि त्याच्यामुळे मी कॉफी बनवत आहे। दूध तापत ठेवलेला आहे कॉफी बनवण्यासाठी आणि प्रथम दोन चम्मच साखर टाकलेली आहे। यामध्ये कॉफी टाकायची आहे। एक चम्मच एवढी कॉफी, जास्त स्ट्रॉंग पाहिजे असल्यास थोडी जास्त पण टाकू शकतो पण थोडी। यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, जवळपास 2 चमचे पाणी टाकलेलं आहे आणि आता मी याला छान फिरवून घेत आहे। चांगले फेटून घ्यावे लागते आपल्याला या साखर कॉफी आणि थोडं पाणी मिसळून या प्रकारे छान फेटून फेटून चांगलं फेसाळ होऊ द्यावं लागते आणि अशा प्रकारे फेटलेली कॉफी ही खूप छान लागते। आणि बघा आता यामध्ये मी दूध टाकत आहे गरम केलेलं। गरम दूध टाकल्यानंतर परत एकदा छान फिरवून घ्यावे लागते आणि अशा प्रकारे ही फेसाळ अशी कॉफी तयार झालेली आहे आणि कॉफी प्यायला खूप छान लागते आणि मला तर चहापेक्षा कॉफी ही खूप आवडते। जवळपास बऱ्याचदा मी कॉफी पिते आणि तयार झालेली आहे ही कॉफी। समोरच्या खोलीमध्ये मी आलेली आणि तिथे मी कॉफी पीत आहे। संध्याकाळची वेळ होती आणि थोडं निवांत बसून छान कॉफी प्यायला खूप चांगले वाटत होते आणि थोडासा वेळ होता म्हणून मी बसून छान आरामशीर अशी कॉफी पीत आहे। कधी कधी खूप चांगलं वाटते स्वतःसाठी वेळ काढून छान निवांत बसणे आणि थोडंसं इकडे तिकडे बघून थोडंसं छान सर्वांसोबत गप्पा करणे, गोष्टी करणे आणि थोडं निवांत बसून स्वतःला वेळ देणे ही कधी कधी गोष्ट खूप आवश्यक असते आणि कुठेतरी एक छान प्रसन्नता वाटते की आपल्याला एक वेगळं फील वाटते की इथे भाज्या आणलेल्या होत्या आणि त्या मी बघत आहे। तुरीच्या शेंगा आणलेल्या होत्या, त्याचे दाणे काढून त्याचप्रकारे फुलकोबी आणलेली होती आणि इतरही काही भाज्या आणलेल्या होत्या। आता मी इथे वॉलपेपर लावत आहे। गॅस जवळची जी भिंत आहे तिथे खरं पाहता काही लावण्याची गरज नाही पण मी इथे कागद नेहमी लावत असते कारण जे ऑइल आहे फोडणीचं वगैरे ते भिंतीला सतत लागत असते आणि त्यामुळे भिंत खराब होते। त्याच्यामुळे मी आधी इथे कागदच चिपकवून ठेवलेले होते परंतु मी आता हा वॉलपेपर घेतला त्यामुळे मी आता तिथे तो बदलवत आहे आणि हे सर्व जे आधीचा पेपर होता तो मी काढत आहे। तो इतका चिपकून होता की तो निघत नव्हता, खूप दिवसाचा तिथे छान सेट झालेला होता आणि तो काढताना थोडासा पूर्ण निघालेला नाही, थोडाफार जेवढं जमेल तेवढं मी हा पेपर काढून टाकलेला।
त्यानंतर मी योग्य तिथे मावेल एवढ्या आकाराचा पेपर कापून घेतला आणि तो तिथे आता मी लावत आहे। खूप छान असा तिथे लागल्या गेला। चांगल्या कलरचा होता, सिल्वर कलरचा, आणि त्या फरशीला छान मॅच सुद्धा झाला। कुठे कुठे तो थोडा चिपकला नाही तेव्हा मी तिथे फेविकॉल लावलेला। वॉलपेपर लावला गॅसजवळ, पण कुठे कुठे तो चिपकलाच नाही तर त्यासाठी फेविकॉल लावावा लागला। आता बऱ्यापैकी चांगलं दिसतं गॅसजवळ। हॅलो एव्हरीवन, संध्याकाळचे वाजे आहे 7 आणि मी इथे उभी आहे दरवाजाजवळ आणि बाहेरचे वातावरण बघा किती छान वाटत आहे संध्याकाळी संध्याकाळी। आता माझी सुरू होणार जेवणाची तयारी रात्रीच्या, तर काय भाजी करावी याचा विचार सुरू आहे। हे संध्याकाळचे बाहेरचे वातावरण आणि इतकं सुंदर दिसत होते बाहेरचे वातावरण। बघा तुम्हाला सुद्धा हे आवडेल हा देखावा। भाज्या आणलेल्या आहे, फुलकोबी आणि तुरीच्या शेंगा आणलेल्या आहे आत्ता मार्केटमधून। आता विचार सुरू आहे कुठली भाजी करावी। चला मग मी करते आता संध्याकाळचा स्वयंपाक आणि आजचा व्हिडिओ बस इतकाच, आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि कसं